नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंग पांडे. आजच्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे जामीन किंवा गॅरंटर जेव्हा आपण राहतो त्याच्यातनं काय त्रास होतात आणि त्याच्यातनं तुम्हाला काय सुटकेचे मार्ग आहेत. तर मित्रांनो, मी सुरू करायच्या आधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया करून सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेलचं बटन दाबा, म्हणजे माझे सगळे पुढचे व्हिडिओ जे येतील त्याची तुम्हाला इन्टिमेशन मिळेल आणि तुम्हाला ते बघायला मिळतील, सोपं जाईल तुम्हाला. तर मित्रांनो, आपण जामीन राहतो, अनेकदा आपल्याला गळ घातली जाते जामीन राहण्यासाठी, किंवा आपल्याला आपले मित्र परिवारवाले नातेवाईक सहकारी कर्मचारी आपले मित्र सगळे कुणी आपल्याला विनंती करतात की बाबा रे माझ्यासाठी जामीनदार राहा, मी लोन घेतोय, कर्ज घेतोय, कुठल्या तरी बँकेतनं कर्ज घेतोय, वाहनाचं कर्ज घेतोय, बिझनेसचं कर्ज घेतोय, घर कर्ज घेतोय, या सगळ्यांसाठी जामीनदार आवश्यक असते. बँक तुमच्याकडनं जामीनदार मागत असते आणि तुम्ही जामीनदार म्हणून कुणाला तरी शोधता आणि अशाच घटनेतनं तुम्ही कुठल्या तरी भावनिक आहारी जाऊन तुम्ही गॅरंटर होता, जामीनदार होता, आणि इथेच तुम्हाला धोका आहे. कारण की जर तुम्ही ज्या माणसासाठी गॅरंटर झालात, जामीनदार झालात, त्याने जर हे कर्ज इमाने इतबारे जर फेडलं तर अतिशय छान, तुम्ही फार नशीबवान आहात. पण अनेक घटनांमध्ये असं घडलं आहे की तुम्ही ज्याला जामीनदार राहिले त्याने लोन फेडलं नाही, कर्ज फेडलं नाही, ते कर्ज NPA गेलं, त्याच्यावर व्याजाचा डोंगर उभा राहिला आणि ती व्याजाची रक्कम आणि मुद्दलीची रक्कम भरमसाठ वाढली आणि त्या वाढल्यानंतर बँकेने नोटीस तुम्हाला पाठवली आणि ती नोटीस असते की जर तुम्ही गॅरंटर जेव्हा राहता तुम्ही तिथे सही केलेली असते की जर बॉरोवरने किंवा कर्ज घेणाऱ्याने जर हे कर्ज फेडलं नाही तर मी हे कर्ज हमी देतो की हे मी स्वतः फेडीन. आणि ह्याच शब्दांमध्ये अडकून बँक तुम्हाला नोटीस पाठवते की बाबा आता याने कर्ज फेडलं नाही, आम्ही याचा पाठपुरावा केला, हा पर कर्ज देत नाही, याची कर्ज परतफेड करायची ऐपत राहिलेली नाही, तर आता बँकेचं कर्ज सव्याज परत करायची जबाबदारी तुमची आहे आणि ह्याचा सगळ्याचा डोंगर तुमच्या समोर येतो. मग तुम्हाला कळतं की तुम्ही फसवल्या गेलात, तुम्ही अडकलात आणि तुम्ही भावनेच्या हारी जाऊन चूक करून बसलात. आता याच्यातनं बँकेकडे काय अधिकार असतात? बँक सरफेस ॲक्ट खाली नवीन जो कायदा आला आहे याच्याखाली बँक तुमच्याकडनं, तुम्ही पर्सनल गॅरंटर आहात तरी आणि तुम्ही जर तुमची प्रॉपर्टी गहाण ठेवली असेल तरी बँकेला हे अधिकार असतात की तुमची प्रॉपर्टी ते सरफेस ॲक्ट खाली जप्त करतात आणि त्यांचं कर्ज वसूल करायला त्याचं ऑप्शन केलं जातं आणि ऑप्शनमधनं जी काही किंमत येते त्याच्यातनं त्यांची कर्जाची रक्कम वळती केली जाते. याच्यातनं तुमची प्रॉपर्टी जाते, तुमचा पैसा जातो, तुमच्या खात्यातनं पैसे काढल्या जातात. पण तुम्ही ज्याच्यासाठी कर्जदार गॅरंटर राहिला तो कर्जदार मुक्त होतो आणि त्याला काही न करता त्याचं कर्ज फिटतं. आता असे अनेक लोक आहेत जे की कर्जदारसाठी गॅरंटर राहून किंवा जामीनदार राहून फसलेत. अनेकांना सरफेसीखाली नोटीस आल्या आहेत, कुणाला कोऑपरेटिव्ह ॲक्ट खाली आलेल्या आहेत, कुणाला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह शेड्यूल सोसायटीच्या खाली कायद्याखाली आलेल्या आहेत आणि या सर्वांमध्ये गॅरंटरला हे पैसे भरावे लागतील अशी तरतूद आहे. पण मित्रांनो, घाबरू नका, आपल्याला त्याच्यातनं पळवाटा आहेत, आपण ह्याच्यातनं नक्की बाहेर पडू शकतो. याच्यात जर आपण चांगला वकील वेळेवर लावला, नोटीस आल्याबरोबर जर तुम्ही वकिलाला अप्रोच केला, संपर्क साधला आणि या नोटीसीचं उत्तर तुम्ही दिलं तर आपण याच्यातनं बऱ्यापैकी बाहेर पडू शकतो. आपण याच्यात अनेक विकल्प आहेत, याच्यात अनेक मुद्दे आहेत जे आपण बँकेसमोर किंवा कोर्टासमोर मांडले तर तुमची लायबिलिटी ही कमी होऊ शकते किंवा आपण तुम्हाला वेळेवर स्टेप जर घेतल्या तर वाचवू शकतो. पण जर उशीर केला तर याच्यातनं पळवाट नाही, याच्यातनं तुमची प्रॉपर्टी अडकायची शक्यता जास्त आहे. आता याच्यातनं अनेक बँका आर्बिट्रेशनमध्ये जातात, आर्बिट्रेशनमध्ये जर गेलं तर तुमचं नशीब चांगलं, आपल्याला याच्यात खूप फाईट करायला स्कोप आहे. त्यानंतरही जर बँक, आपण समजा नॉर्मली आर्बिट्रेशनवाले जे असतात हे बँकेचे असतात, त्यामुळे बँकेच्या विरोधात
99.99% बँकेच्या विरोधात हे निर्णय जात नाही, पण अशा वेळेस आपल्याला हायकोर्टात रिट दाखल करता येतो किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात ह्या आर्बिट्रेशन अवॉर्डला चॅलेंज करता येतं, आणि त्याच्यातनंही आपल्याला तिथे बऱ्याचशा पळवाटा आहेत. फक्त तुम्ही कर्जासाठी गॅरंटर राहिलात म्हणून अनेक इश्यू आहेत, तुम्ही तिथे सही केली आहेत, त्याच्यामुळे तुम्ही संपूर्णपणे याच्यातनं मुक्त होणं किंवा सुटणं हे अवघड जरी असलं तरी अशक्य नाही. आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि तुम्ही याच्यासाठी फक्त चांगला वकील तुमच्या संपर्कात हवा, तुम्ही त्याला अप्रोच केलं पाहिजे, त्याच्याशी कन्सल्ट केलं पाहिजे. आणि सगळ्यात आधी त्याच्यासाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी आहेच, मला संपर्क तुम्ही साधू शकताच. पण यदा कदाचित जर तुम्ही दुसऱ्या गावात असाल, दुसऱ्या प्रदेशात असाल, तर तुम्ही चांगला वकील शोधू शकता. पण हे सगळं व्हायच्या आधी माझी तुम्हाला सगळ्यात आधी विनंती आहे की तुम्हाला जर कोणी जामिनीसाठी गळ घालत असेल किंवा तुम्हाला मनधरणी करत असेल तर कृपया कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता जामीनदार राहण्यास स्पष्ट इन्कार द्या, स्पष्ट नकार करा. कारण की हा धोका आहे, याच्यात वी कॅन कॉल इट अ स्वीट शुगर ट्रॅप, गोड बोलून लोक तुम्हाला फसवतात. माझ्याकडे असे अनेक लोक आहेत जिथे नातेवाईक, मित्र, परिवार, सहकारी, अगदी जवळच्या लोकांनी जमीनदार राहण्यास गळ घालून फसवणूक केली आहे. याच्यातनं खूप त्रास झाला आहे, मानसिक त्रास, सांपत्तिक त्रास, आणि समाजामध्ये मूर्खात काढणं आणि खिल्ली उडवण्यासारखे प्रकार होतात. पण या सगळ्याला घाबरू नका, तुम्ही संपर्क साधा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. मी ॲडव्होकेट पांडे, मी पुण्याला असतो, माझा संपर्क आहे 9823054740.